कलाकारांना त्यांच्या चाहत्यांचं प्रेम कायमच हवं असतं. चाहत्यांचं प्रेम हे प्रत्येक कलाकारासाठी एक ऊर्जा केंद्र आणि टॉनिक असतं. पण कधी कधी चाहत्यांचं हेच प्रेम भयंकर देखील ठरू शकतं. असंच काहीच घडलं बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीच्या बाबतीत. 1968 मध्ये हेमा मालिनी म्हणजेच बॉलिवूडच्या ड्रीम गर्लनी राज कपूर यांच्याबरोबर सपनों का सौदागर या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावरती पदार्पण केलं. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. तिचे डोळे, तिच्या अदा, तिचं वाक्य घेण्याची प्रत्येक स्टाईल हे सगळंच प्रेक्षकांना खूप भावलं. पण 1978 मध्ये एक असा काहीतरी किस्सा घडला की ज्याच्यामुळे हेमा मालिनी यांना त्यांच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचे प्राण गमवावे लागले आणि त्या त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी मुकले. काय घडलेलं तेव्हा, काय होता हा किस्सा, चला जाणून घेऊया. हा किस्सा आहे 1978 सालचा. त्यावेळेस हेमा मालिनी बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जात होती. नया जमाना, सीता और गीता, जॉनी मेरा नाम या आणि अशा अनेक मोठ्या मोठ्या चित्रपटांमधून हेमा मालिनी यांनी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घातली होती. त्यावेळेस हेमा मालिनी यांच्या चाहत्यांमध्ये देखील खूप वाढ झाली होती. अगदी देशाविदेशामध्ये सुद्धा हेमा मालिनींचे चाहते होते. असाच एक पाकिस्तानी चाहता हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घराजवळ कायम घुटमळत असायचा. तसं हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते कायमच त्यांच्या स्टुडिओजवळ, घराबाहेर, सगळीकडे असायचेच. पण हा चाहता मात्र हेमा मालिनी यांची पाठ सोडायला तयारच नव्हता. सतत हेमा मालिनींची एक तरी झलक दिसेल यासाठी हा चाहता त्यांच्या घराबाहेर 24 तास उभा असायचा. एकदा काय झालं, हेमा मालिनी त्यांच्या कारमधून बाहेर पडत असताना त्यांची एक छोटीशी झलक त्यांच्या या चाहत्याला दिसली. हेमा मालिनी यांना बघितल्यावर त्यांना भेटण्यासाठी हा चाहता त्यांच्या कारजवळ धावत गेला. पण नेमकं त्याचवेळी हेमा मालिनी यांच्या बॉडीगार्डने ह्या चाहत्याला चोप दिला आणि त्याला तिथून निघून जायला सांगितलं. चिडलेल्या या चाहत्याने आता काही करून हेमा मालिनी यांना भेटायचंच असा निश्चय केला. आणि बरोबर त्याच रात्री तो हेमा मालिनी यांच्या कंपाऊंडवरून उडी मारून त्यांच्या घरात घुसला. हेमा मालिनी यांचं घर खूप मोठं होतं आणि त्यावेळी त्यांच्या घरामध्ये त्यांचा भाऊ देखील राहत होता. हा चाहता जेव्हा त्यांच्या घरी गेला तेव्हा त्याला समोरच एक खोली दिसली. त्याला असं वाटलं की ती खोली हेमा मालिनी यांचीच असणार. त्या खोलीमध्ये हेमा मालिनी नसून त्यांच्या भावाचं छोटं बाळ होतं आणि त्या बाळाला त्यांची एक नोकराणी झोपवत होती. हे पाहून तो चाहता हबकला. आपण चुकीच्या खोलीत आलो याची त्याला जाणीव झाली. आणि नेमकं त्याच वेळी त्या नोकराणीने चाहत्याला देखील पाहिले. त्याला पाहिल्यावर घरात चोर घुसलाय की काय या भीतीने तिने आरडाओरडा करून घरातल्या इतर नोकरदारांना देखील उठवलं. या घटनेनंतर सगळ्या नोकरांनी मिळून त्या चाहत्याला चोर समजून चांगलाच चोप द्यायला सुरुवात केली. या सगळ्या गोंगाटात, आवाजात हेमा मालिनी यांचे वडील देखील जागे झाले. काय घटना घडलीय, काय प्रकार सुरू आहे हे बघण्यासाठी ते त्यांच्या खोलीतून बाहेर आले. बाहेर आले आणि जिन्यामध्ये बघताच ते हबकले. कारण तिथे सगळे नोकर एका माणसाला चोप देत होते जो होता हेमा मालिनी यांचा चाहता. सगळ्यांना असं वाटलं की ते चोर आहे. यावर हेमा मालिनी यांचे वडील म्हणाले की मी पोलिसांना फोन करतो. पोलिसांचं नाव ऐकल्यावर हा चाहता जाम घाबरला. त्याने तिथेच आसपास असलेला एक चाकू आपल्या हातात घेतला आणि सगळ्यांना धमकी द्यायला सुरुवात केली. हेमा मालिनी यांच्या वडिलांना आधीच हाय बीपीचा त्रास होता. अचानक घडलेला हा सगळा प्रकार आणि चोराच्या हातात बघितलेला चाकू हे बघून त्यांना खूप भीती वाटली आणि तिकडेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ह्या सगळ्या प्रसंगानंतर त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंतच त्यांची प्राणज्योत मालवली. पुढे या पाकिस्तानी चाहत्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं. पण अर्थात त्यांनी कुठल्याच प्रकारचा गुन्हा असा केला नसल्यामुळे त्याला 5-6 फटके देऊन सोडून देण्यात आलं. पण या सगळ्याची किंमत हेमा मालिनी यांना मात्र मोजावी लागली. या एका पाकिस्तानी चाहत्याच्या चुकीमुळे त्यांना त्यांच्या वडिलांचे प्राण गमवावे लागले. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि बॉलिवूडचे किंवा इवन मराठी इंडस्ट्रीमधले सुद्धा असे कुठले किस्से तुम्हाला ऐकायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.